सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेकांना भुरळ घालणाऱ्या राजूर घाटात आपल्या मित्रासोबत फिरायला आलेल्या एका 18 वर्षीय युवकासह त्याच्या मित्राचे 27,000 रुपये किमतीचे मोबाईल फोन चोरी झाल्याची घटना राजूर घाटातील देवीच्या मंदिराजवळ घडली आहे. याबाबत विशाल भगवान चावरे वय 18 वर्ष राहणार वरखंड तालुका जिल्हा बुलढाणा याने दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. याबाबत विशाल भगवान चावरे याने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास मी व माझे मित्र आशिष गायकी व गौरव रिघे आम्ही राजूर घाटात देवीच्या मंदिराजवळ फिरण्यासाठी गेलो होतो. आम्ही देवीचे मंदिराजवळ आमचे फोटो काढत असताना मी व माझा रेडमी नोट 9 व गौरव रिघे यांचा रिअलमी कंपनीचा मोबाईल देवीच्या मंदिराजवळ असलेल्या कठड्यावरती ठेवला व फोटो काढण्यात मग्न झालो. आमचे फोटो काढणे संपल्यावर मी माझा मोबाईल पाहिला असता आम्हाला आमचे मोबाईल दिसले नाही, म्हणून आम्ही मोबाईलचा शोध घेतला असता मंदिराजवळ 4 अनोळखी मुले वय अंदाजे 18-20 वर्ष पळताना दिसली. ते राजूर गावाकडे पळून गेले. आम्ही त्यांचा पाठलाग केला नाही. नंतर दररोज माझा मोबाईल फोनवर फोन करीत होतो, परंतु मोबाईल बंद येत होता. दिनांक 9 ऑगस्ट रोजी माझ्या मोबाईलवर फोन केला असता एका इसमाने फोन उचलला. तेव्हा मी त्यास तुम्ही कोण बोलत आहे, हा मोबाईल माझा आहे, मला परत द्या असे म्हणालो असता तो मला म्हणाला की मी राहुल रमेश राठोड राहणार मोहेगाव येथून बोलतोय. तुमचा मोबाईल माझ्याकडे आहे व तुझ्या मित्राचा मोबाईल गणेश वंजारी व सतीश मोरे यांच्याकडे आहे. तुम्हाला परत पाहिजे असल्यास मला 10,000 रुपये द्यावे लागेल, तरच तुमचे मोबाईल परत मिळेल, नाहीतर मोबाईल विसरून जा. अशा फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आरोपी राहुल पवार, गणेश वंजारी, सतीश मोरे या तिघांना सदर कलमानुसार गुन्हा करून अटक केली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटुकर यांच्या मार्गदर्शनाखाली ASI नामदेव खवले करीत आहेत. दिनांक 8/8/2022 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास बुलढाणा येथील विशाल भगवान सावरे हा इयत्ता 12वीमध्ये शिकणारा मुलगा दुपारच्या सुट्टीमध्ये स्वतःचा एक मित्र आशिष गायकी आणि गौरव रिंडे यांच्यासोबत मलकापूर रोडने राजूर घाटामध्ये देवीच्या मंदिराजवळ फिरायला गेले. त्या ठिकाणी त्यांच्यासोबत असलेले 3 मोबाईलपैकी 2 मोबाईल त्यांनी त्या देवीच्या मंदिराचे ओट्याचे कठड्यावर ठेवले आणि एका मोबाईलने आपले फोटो सेशन करत असताना त्या ठिकाणी 3 मुले आली आणि त्या 3 मुलांनी यांचे 2 मोबाईल ओट्यावर ठेवलेले 2 मोबाईल घेऊन पळून गेले. नंतर याने त्या मोबाईलवर जेव्हा फोन केला तेव्हा त्यांनी ज्याला त्याचे नाव सांगितले राहुल रमेश पवार आणि जर तू 10,000 रुपये देत असतील तर मी तुझा मोबाईल आणून देतो आणि तुझ्या मित्राचासुद्धा मोबाईल देतो असे सांगितले. म्हणून त्याने पोलीस स्टेशनला येऊन तशी तक्रार केली आणि ताबडतोब राहुल रमेश पवार याला जेव्हा ताब्यात घेतले तेव्हा कळले की तो आणि त्याचे 2 मित्र म्हणजे गणेश वंजारी आणि सतीश मोरे सर्व राहणार मोहेगाव पोलीस स्टेशन बोराखेडी यांनी हे 3 मुलांचे 2 मोबाईल घेऊन पसार झाले होते आणि ते परत करण्याकरता त्यांनी त्यांना 10,000 रुपयाची खंडणी मागितली आणि त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती देताच 3 आरोपीला ताब्यात घेतले आणि त्यांनी चोरून नेलेले 2 मोबाईल त्यांच्याजवळून हस्तगत करण्यात आलेले आहे. दोन्ही मोबाईलची किंमत 27,000 रुपये आहे. संपूर्ण मुद्देमाल आणि 3 आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास ASI खवले हे करीत आहेत. पंकज सिगळे, झुमा न्यूज, बुलढाणा.